नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे सुकी मुगाची डाळ। फोडणीची सुकी मुगाची डाळ कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे आणि तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आपल्याला इथे घालायची आहे। त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरं मी इथे फोडणीला घातलं आहे। जिरं चांगलं फुललं आहे। त्याच्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं पण आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे। खमंग अशी आपली फोडणी तयार झाली आहे। त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या मी ठेचून इथे घेतले आहे। 1 हिरवी मिरची कट करून घातली आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ काप करून मी इथे फोडणीमध्ये घातला आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला हलके सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर 1/4 चमचा हिंग पण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण चांगला सोनेरी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट मी इथे घातले आहे। 3 टीस्पून लाल तिखट मी इथे वापरले आहे। 1 टीस्पून धने जिरे पूड, 1/4 चमचा हळद मी इथे घालून घेतली आहे। त्याच्यानंतर 1/2 कप इथे भिजलेली मुगाची डाळ मी इथे घेतली आहे। सालं नसलेली मुगाची डाळ मी इथे वापरला आहे। 2 तास मी मुगाची डाळ भिजत घातली होती। आता मसाल्याबरोबर मुगाची डाळ आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं असेच वाफ काढून घ्यायची आहे। दोन तीन मिनटांनी आपल्याला डाळ ही परत मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे मी 1 वाटीभर पाणी, गरम पाणी मी इथे वापरले आहे। ही डाळ पटकनच शिजून तयार होते। डाळ भिजेल इतकेच पाणी आपल्याला इथे वापरायचे आहे। इथे डाळ साबीत राहिली पाहिजे इतकीच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनटात किंवा जास्तीत जास्त 10 मिनटं आपल्याला डाळ शिजायला लागेल। इथे मी काळा गरम मसाला 1/2 टीस्पून अगदी घालून घेतला आहे। तुम्ही तुमच्या ठेवणीतला कोणता पण मसाला इथे वापरू शकता। आता आपण डाळ शिजेपर्यंत वाफ काढून घेऊ। दोन तास डाळ भिजत घातल्यामुळे डाळ शिजायला फार कमी वेळ लागतो। फार जास्त पाणी घातल्यामुळे डाळ ही अगदी पूर्णाप्रमाणे मऊसूत शिजून तयार होते, पण इतकी डाळ आपल्याला शिजवायची नाही, त्याच्यामुळे पाणी इथे कमीच घालायचं आहे। आणि डाळ शिजल्यावर झाकण काढून ती थंड करून घ्यायची आहे। टिफिनसाठी एक उत्तम पर्याय म्हणून ही डाळ तुम्हाला करता येईल। तुम्ही इथे बघू शकता डाळ ही शिजून तयार आहे। डाळीचं टेक्स्चर हे साबितच आहे। मोकळी आणि मऊसूत डाळ शिजून तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।